हेलो काय टाइम काढून व्हिडिओ बनवतो तानारारा काय लोक बेकार एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवतात आणि आम्हाला कमेंट मध्ये काय बोलतात माहिती का ते तुम्हाला सांगा तुम्ही काय बोलले कमेंट मध्ये कारण मला तर लय वाईट वाटलं इतकं बेकार बोलत असतील का लोक काही लोक लयच असतात जरा जास्त असतात एकच लोक लय असते लय कडू असतात इतके कडू ना कारल्याच्या वरचे कडू असतात त्यांना कितीदा जरी सांगितलं कितीदा जरी म्हणलं असा व्हिडिओ नका म्हणजे असं एखाद्याने व्हिडिओ बनवला आहे त्याला वाईट बोलत जा नका कमेंट वाईट करत जा अरे तुम्हाला बघायचं नाही तर कशाला मग व्हिडिओ बघत आता आमचे कमेंट अशा वाईट करायचे असतात तर करत जा नका मला काय नाही गरज तुमची असल्या वाईट कमेंटवाल्यांची अरे कितीदा सांगायचं कितीदा तरी व्हिडिओ बनवायचं माझं तोंड दुखलं पण तुमचे टायपिंग करायचे बटन बोट काय दुखले नसते बाबा ओ भाई मर मर म्हणजे मर आज अनुष्का इतनी लाल पिली क्यों हो रही है थामा ना बोललीस तशी ती मला तिले जगातली भारी परी अनुष्का एवढी का चिडली आहे तुम्हाला माहितीये का ऐका ना चिडण्यामागचं एक कारण आहे तिच्या एक मुलगी आहे संजना नाव आहे तिचं एक कालच्या व्हिडिओला तिने कमेंट केली की तू किती घावटी आहेस तुझी काय घाणरडी भाषा आहे जी भाषा आहे ती भाषा आहे तुला बोलायची का तुला शिकायची का ये इकडं मी क्लास देते तुला बोलायचं असेल तर नाही स्वतःला शाळा समजायला लागलीस का तू अरे कळायला पाहिजे मला खरंच राग आला अरे थोडंफार तारतम्य असायला पाहिजे मला खरंच चिरड आलती कोणाला बी राग येत असा कोण आपल्याला आम्ही आधीपासून सांगतो आम्ही खेड्यामधले बाबा आम्ही खेडेगावामध्ये राहतो मग आम्ही गावच्या भाषेनुसारच बोलणार ना आम्ही थोडं सिटीच्या भाषेसारखं बोलणार असं जर काही असत अगोदर सांगितलं असतं अनुष्का जर व्यवस्थित बोल हे बोलते बोल मी तिला समजून सांगितलं असतं आमची लँग्वेज तशी त्याला कोण काय करणार आहे बदलता येत असते का मी पहिल्यांदा बी सांगितलंय मी खेडेगावात राहते माझं जसं राहणीमान आहे जसं वर्तणूक वागणूक जशी असते तसंच बोलणं ही होत असते मी कशी बोलून शुद्ध मुंबई पुण्यामधल्या वाणी लोकांसारखी काय करते ग तू असं तसं बोलून का मी जे आहे तेच बोलते तुम्हाला ऐकू वाटलं ऐका नाही ऐकू वाटलं नका ऐकू पण माझी भाषा काय बदलत नाही पण काय घाणाडवाने बोलले मी त्याच्यात सांगा बरं मला काय घाणाडवाने बोलले मी त्याच्यामध्ये तुम्हाला तसं वाटत असेल अरे बाबा फर्स्ट टाइमच मी व्हिडिओ घेतला ह्यांनी नसताना त्या व्हिडिओ मध्ये बी असं हापिशी लावली ना पायगुण लावणार ना ते बाईने पुरीने कप बाई होती काय माहिती तिने मला तशी कमेंट केली की मला लईच कसले ते वाटलं मी ह्यांना म्हणलं ह्यांच्यावर चिडले मला काय व्हिडिओ बनवायचे नाही ह्यांनी मला म्हणले तर तू घरच्या घरी व्हिडिओ बनवत जात जा तर मी पहिल्यांदाच व्हिडिओ काल घेतला होता तर ती मला बाई तशी पोरगी किंवा बाई आहे ती काय माहित नाही मला तिचं तर ती मला काय म्हणली माहिती का काय तुझी घाणाडी भाषा काय घाणाडी होते काय बोलले होते मी काय बोलले होते का घाणाडी काही त्याचा काही संबंध नव्हतं तू जर व्हिडिओ बघत असेल ना बघ तुला कळलं समजा त्याच्यामध्ये काय बोललो काय नाही मी कालचा व्हिडिओ होतो सगळ्यांनी पाहिला असेल त्याच्यामध्ये कमेंट्स पण आहे सगळ्यांना दिसली पण असेल तिने काय कमेंट्स केली काय नाही एकदा तुम्ही चेक करा जर तुम्ही कोणी बघित नसेल तर चेक करा मी किती कमेंट डिलीट केलेले नाहीये तुम्हाला दिसल असते नाही वाईट जर काही बोललो असेल आम्ही काही घाणाडं बोललो असेल तर मग म्हणू शकता ना बाबा काय अडचण काय तुम्हाला अडचण काय लोकांचं असं झालंय ना की विचारायचं नाही बाबा जिथं जाईन तिथं घाण जिथं जाईन तिथं घाण अरे कसं असतं थोडं कंट्रोलमध्ये करायचं असतं आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय त्यांचा आपला काही संबंध आहे का जर आपल्याला चांगलं बोलणं होत नसलं वाईट बोलूच नका ना अडचण काय आहे तुम्हाला किती वेळा सांगायचं रोज हेच रोज तेच 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 सारखं तेच तेच चालू आहे ती जी मला कमेंट केली ना तिला म्हणा तू तुझी आयडी खोल तू व्हिडिओ बनव आणि तुझा बघ व्हिडिओ बनवला ना तुला बी मी अशीच कमेंट आली ना तुला तुझ्या मनाला काय वाटतंय तू बघ ज्याची त्याची लाईफ असते जे ते तसं जगत असते किती शांततेत सांगायचा प्रयत्न केला किती रागात सांगायचा प्रयत्न केला आता काय करायचं नाही जी लोक दुसरे करायलेत ना त्यांना माग वडून घेण्याचा प्रयत्न करते ते असे तसंच माग सर कोण लात घालायला पाहिजे यांच्यात तर आता काय म्हणून तर मी बोलायला लागले ना तिला वाटलं पाहिजे ना काहीतरी आपण लोकांना कमेंट केली काहीतरी बरं विचार एक विचार करण्याची क्षमता पाहिजे मुलांचं जाता मुलं वाईट कमेंट करता कधी कदाचित ते सहन करतो आपण अहो ती मुलगी आहे ती मुलीच्या व्हिडिओला डायरेक्ट असं कमेंट करते म्हणल्यानंतर बोलायचं काय तिला तिला काय वाटलं असं माझ्यामध्ये माझं म्हणजे मी कुठं गेलेले तिला दाखवली ना तुम्ही बाकी तुम्हाला सगळ्यांना जर खोटं वाटत असं या गोष्टी तुम्ही काय करा कालचा व्हिडिओ टाकलेला कालच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा कमेंट्स केले संजना नाव आहे तिचं अग बाई संजना का फंजना आणि तिच्या डीपी वर तिरंगा ध्वजचा फोटो आहे अरे थोडंफार तारतम्य असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचं लोकांचं असं झालंय बघा ना ती आपल्या बेकार कंडिशन झाली पूर्ण
नाही आपल्या देशासाठी एवढा त्याचं हे करते आणि आपल्या भारतातल्याच लोकाला अशी वाईट बोलते ती, तिचे तिलाच पटलं पाहिजे. नाही बोलण्याचा तारतम्य असायला पाहिजे, थोडं तरी जरा व्यवस्थित बोलायला पाहिजे. आपण बोलतोय काय, आपल्या बोलण्यातून दुसऱ्याला वाईट वाटेल काय, याचा जरा विचार करायला पाहिजे ना. जर तीच गोष्ट आपल्यासोबत घडली तर आपल्याला काय वाटेल? ऐका ना, आम्ही बरेचदा अशा कमेंट लोकांचा असं आहे, तुम्हाला एक सांगतो, नाक गेलं तरी भो हाय म्हणायचं, तसं चालू आहे आता. तसं नाही, ऐका ना, आम्हाला बरेचदा कमेंट आले, आम्ही गुढीमध्ये बोललोत, प्रत्येक कमेंट मध्ये गुढीमध्ये बोललोत, अरे बाबांनो आम्हाला अशा काही कमेंट करत जा नका, आम्ही खूप ह्याच्यासाठी आमचं तर तुम्हाला माहिती आहे, आम्हाला सगळं हँडल करून आम्ही व्हिडिओ शूट करतो, आम्हाला आवड लागलेली, लोकांना काहीतरी मनोरंजन असं आपल्या दाखवायचं म्हणून आम्ही करत होतो प्रयत्न काहीतरी, आणि तुम्ही आम्हाला त्यातूनच असं मागं वळून घेतात. आणि पुन्हा चला, आम्ही गुढीमध्ये सांगितलं, ह्यांनी तर काय ऐकलं नाही, मग आता गुढीमध्ये नाही सांगितलं, मग कसल्या भाषेमध्ये सांगत जात जाऊ आम्ही? आता आमची लँग्वेज अशी, आम्ही खेड्यामध्ये राहतो, मी अगोदर सांगितलं आम्ही खेड्यामध्ये राहतो, आम्ही सिटीची भाषा नाही बोलू शकत. मी तर बोलू शकत नाही बाबा, तुम्हाला माझ्याच्याने तर होतच नाही बोलणं. एक सांगतो, एक सांगतो, तुम्हाला जर चांगलं बोलणं होत नसेल ना तर प्लीज वाईट पण बोलू नका. खरं सांगतो, चांगलं बोलणं होत असेल तर चांगलं बोला, नाही तर वाईट अजिबात बोलू नका. तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही, समजलं? लक्षात ठेवा विषय, ही गोष्ट शेवटपर्यंत, इथून पुढे असं करू नका प्लीज. आणि हो ताई, ताई दादा भाऊ कोण असेल असं, ती कमेंट तू आज मला केली, इथून पुढे तू कोणाला तशी कमेंट करू नको, कोण बी असू दे, कोणाला सुद्धा कमेंट करू नको तशी, एखाद्याचं मन दुखू नको. चला जाऊ दे, कितीही सांगितलं, शेपूट वाकडे ते वाकडे, त्यात नळी जरी घातली ती नळी वाकडी होती, पण साला शेपूट का सरवत नाही? कुत्र्याचं शेपूट कधी झालेलं बघितलं का सरवत? नळी वाकडी होती म्हटलं ना, आता त्याच्या पलीकडे काय बोलावं.